संबंध तुटण्या आधीच भाजपशी जुळवून घ्या अशा आशयाचं पत्र प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना एक वर्षभरापूर्वी लिहिलं होतं. मागच्या वर्षी सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना हे पत्र दिलं होतं. त्यात शिवसेनेनं पुन्हा नरेंद्र मोदी यांनी भाजपशी जुळवून घ्यावं, तसं केलं तर माझ्यासह अनिल परब, रवींद्र वायकर अशा शिवसेना नेत्यांना होणारा त्रास तरी थांबेल, असं सरनाईक यांनी लिहिलं होतं. सरनाईकांच्या त्या पत्रानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता त्या पत्राला एक वर्ष होऊन गेलंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदलही झालेत. शिवसेना फोडून शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केलंय. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांमध्ये प्रताप सरनाईक सुद्धा आहेत. आता एक वर्षानंतर सरनाईकांना त्या पत्राची आठवण झाली आहे. जे मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं ते त्यांना जमलं नाही, पण तेच एकनाथ शिंदेंनी करून दाखवलंय, असं सरनाईक म्हणतायत. सरनाईक काय म्हणाले पहा. लेटर बॉम्बने ती वस्तुस्थिती होती. जे गेल्या 9 जूनला मी ते पत्र दिलं होतं त्या पत्रानुसार काम व्हायला पाहिजे होतं. मला असं वाटतं तब्बल 1 वर्षानंतर जे आमच्या नेत्यांनी केलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं. माझ्या पत्रामध्ये जो उल्लेख मी केला होता त्या उल्लेखानुसारच हे सरकार स्थापन झालंय. हे जर 1 वर्षापूर्वी झालं असतं तर अनेक अजून विकास कामे ह्या राज्याची झाली असते असं मला वाटतं. आणि जी वस्तुस्थिती आहे, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांनी जो हिंदुत्वाचा विचार रोवलेला आहे, पाया रोवलेला आहे ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या मुंबईमध्ये, ह्या ठाण्यामध्ये, त्यानुसार आपण पुढे जाऊया असं त्यामुळे पत्रामध्ये मी म्हटलं होतं. त्या पद्धतीने काम चालू आहे. सरनाईकांनी 1 वर्षभरापूर्वीच्या पत्राची आठवण काढत उद्धव ठाकरे यांना चांगलाच टोला लगावलाय. एकनाथ शिंदेंचं कौतुक करत आणि हिंदुत्वाची भाषा करत ठाकरेंना टार्गेटही केलंय. सरनाईकांच्या याच वक्तव्याला शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी खरपूस भाषेत उत्तर दिलंय. पहा त्या काय म्हणतात. प्रताप सरनाईक यांनी आज एका मुलाखतीमध्ये सांगितलं की कोणत्या कारणामुळे यांना भारतीय जनता पार्टीशी हातमिळवणी करावी लागली. आणि 1 वर्षापूर्वी ज्या पत्राचा त्यांनी उल्लेख केला होता, माननीय उद्धवजी ठाकरे यांना लिहिलेल्या, की त्यांच्यावर कसं ईडीचं सावट आहे आणि त्यांना या गोष्टीची भीती आहे आणि म्हणूनच आपण भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार स्थापन करावं, म्हणजे ही गोष्ट अतिशय स्पष्ट आहे. म्हणजे इट इज कमिंग फ्रॉम अ हॉर्सेस माउथ की ईडीच्या भीतीमुळेच आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर गेलो. अजून काय पुरावा पाहिजे? परंतु कारण काय सांगतायत? हिंदुत्वाचं. म्हणजे ही मंडळी किती खोटं बोलत आहे हे अजून एकदा स्पष्ट झालेलं आहे. आता ठाकरेंवर सरनाईकांनी हल्ला केल्यानंतर शिवसेनेतून त्यावर टीकेची झोड उठणार होतीच, पण ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही सरनाईकांनी आरोप केलेत ते तरी कसे गप्प बसतील? सरनाईकांसारख्यांनी स्वतःचा जो विकास केलाय तो लपवण्यासाठी आणि त्यातून वाचवण्यासाठी हे लोक भाजपच्या वळचळीला गेले आहेत, असा घणाघात अतुल लोंढे यांनी केला. प्रताप सरनाईकांच्या बोलण्यावरून हे स्पष्टपणे लक्षात येतं की तो लेटर बॉम्ब नव्हता, तो ईडी बॉम्ब होता. आणि मग तो अजून काही लोकांवर जेव्हा पडला तेव्हा सर्वजण एकत्र येऊन भाजपच्या शरण गेले, ईडीपासूनही सुटका मिळाली आणि सत्तेमध्ये सहभाग मिळाला. त्यामुळे विकासाच्या बाता करू नये. स्वतः आजपर्यंत जो विकास केला होता तो लपवण्यासाठी, तो झाकण्यासाठी, तो वाचवण्यासाठी आपण भाजपसोबत युती केलेली आहे. उगाच हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरे एवढे मोठे मोठे नावं येण्यापेक्षा आता किरीट सोमय्या, प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव आणि असे अनेक जे लोकं आहेत ज्यांच्यामुळे ही ईडीचं सरकार आलं त्यांच्याबद्दल काय करणार हा खरा महाराष्ट्रासमोरचा प्रश्न आहे. सरनाईक आणि ठाकरेंना पत्र लिहून आता 1 वर्ष झालंय. त्या पत्रानंतरही उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडली नव्हती, पण आता 1 वर्षानंतर राजकीय वारे उलटे फिरू लागलेत आणि अशा वातावरणात सरनाईकांनी त्या लेटर बॉम्बचा उल्लेख केलाय. त्यावर शिवसेना आणि काँग्रेसनेही चांगलंच तोंडसुख घेतलंय. आता हा लेटर बॉम्ब अजून कोणते वाद निर्माण करतो ते पाहणं महत्त्वाचं असेल. या लेटर बॉम्बविषयी आणि सरनाईकांनी केलेलं विधान याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.